वाहतूक नियम पायदळी तुडवणाऱ्या रिक्षा चालकांवर आरटीओ आणि वाहतूक शाखेनं संयुक्तरित्या कारवाईचा बडगा उगारत 47 रिक्षांचं परमिट आणि 83 चालकांचे परवाने निलंबित केले आहेत. विशेष करून या सर्व कारवाया मुंब्रा कळवा आणि मीरा रोड भागात करण्यात आल्या असून तब्बल 220 रिक्षांवर कारवाई करत चालकांकडून 3 लाखांचा दंडही वसूल केलाय. मीटरप्रमाणे भाडे न घेणे, भाडं जास्त आकारणं, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणं किंवा प्रवाशांशी उद्धट वर्तणूक करणं असे प्रकार आजही सुरूच आहेत. अनेकदा रिक्षा चालक इतक्या भरधाव वेगात रिक्षा चालवतात की रिक्षात बसलेल्या प्रवाशांना धडकीच भरते. तसंच अन्य वाहतूक नियमांचेही बरेच रिक्षा चालक पालन करत नाहीत. परिणामी याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. याबाबत प्रवासी तक्रारही करत असतात, मात्र तरीही परिस्थिती जैसे थे असल्याचं दिसतं. काही रिक्षा चालकांच्या अंगावर गणवेश देखील नसतो. शेअरिंग चालणाऱ्या रिक्षामध्ये मागे 3 पुढे 2 असे एकूण 5 प्रवासी बसवले जातात. रिक्षा चालकांच्या या मनमानी कारभाराची ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गंभीर दखल घेत वाहतूक शाखा आणि आरटीओ यांची बैठक घेऊन रिक्षा चालकांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. विशेष म्हणजे काही ठराविक ठिकाणी कारवाईच्या सूचना दिल्यानं त्यानुसार कारवाईची पावलं उचलण्यात आली होती.